15 सप्टेंबर ची एका 28 वर्षीय तरुणाच्या आत्महत्येची बातमी अतिशय धक्कादायक ही बातमी आहे। यावल तालुक्यातील नायगाव येथे एका 28 वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। हा प्रकार आज सकाळी 8:30 वाजता निदर्शनास आला। यावल पोलिसात चंद्रकांत कोडी राहणार नायगाव यांनी दिलेल्या खबरीनुसार गावात मिलिंद उर्फ भिकन गल्लू कोडी वय 28 हा अविवाहित तरुण राहत होता। त्याचे आई वडील आज गावात लसीकरण असल्याने लस घेण्यासाठी गेले होते, तर लहान भाऊ हा शेती कामात निघून गेला होता। मिलिंद उर्फ भिकन गल्लू कोडी वय 28 हा अविवाहित तरुण घरात एकटा होता, तेव्हा त्याने सकाळीच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। 8:30 वाजता त्याचे कुटुंबियातील लोक ज्यावेळेस घरी परतले त्यावेळेस हा प्रकार निदर्शनास आला। तेव्हा यावल पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली। तेव्हा घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ, श्यामकांत धनगर, विजय परदेशी हे दाखल झाले व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला आहे। या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला हे शवविच्छेदन करत असून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मयत 28 वर्षीय मिलिंद उर्फ भिकन गलू कोळी याने आत्महत्या का केली हे समजू शकले नाही। मयत मिलिंद उर्फ भिकन गलू कोळी याच्या पश्चात आई, आजी, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे। गावातील एका 28 वर्षीय तरुणाने अशा प्रकारे गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ, श्यामकांत धनगर, विजय परदेशी करीत आहे।